रसिक हो, रमाईबद्दल सांगायचं आहे। एके दिवशी रमाई पाण्याला जातात। चाळीमध्ये एकच नळ असल्यामुळे 10-12 बायांची गर्दी त्या नळावर जमते। रमाई जातात, आपला हंडा नळाखाली ठेवतात। एवढ्यात त्या बाया एकीमेकी नकोस बसतात। माझ्या नवरीने मला मंगळसूत्र केलं। दुसरी म्हणते, माझ्या नवरीने मला सोन्याचा हार, सोन्याच्या बांगड्या। तिसरी म्हणते, मला करण फुलं, लक्ष्मीहार केला। अशा तऱ्हेने त्या बाया रमाईला सुद्धा विचारतात, का ग रमा, तुझ्या नवरीने तुला एकही दागिना नाही बनवला? अगं, तुझा तर नवरा डॉक्टर आहे, बॅरिस्टर आहे, मग तुझ्या नवरीने तुला एकही दागिना नाही बनवला? रमाईला राग येतो आणि भरलेला हंडा आपल्या कमरेवर आदळतात। घरी आल्याबरोबर बाबासाहेबांच्या खोली जाऊन बाबासाहेबांना म्हणतात, अहो, मला दागिने हवे आहेत। बाबासाहेब विचार करतात, रमाला कुणीतरी भडकवले वाटतं। का ग रमा, तुला दागिने हवे आहेत? हो, मला दागिने हवे आहेत। बाबासाहेब रमाईला खूप काही दागिने घेऊन देतात। घरी आल्याबरोबर कुंकवाची डबी मात्र आपल्या हातात दाबून बाबासाहेब आपल्या खोली जाऊन मागे हात टाकून उभे राहतात। एवढ्यात रमाई येतात, सर्व दागिने घालून घेतात, आरशाजवळ जातात, स्वतःला खूप बघतात आणि बघून झाल्यानंतर त्यांना त्या कुंकवाची आठवण होते। कुंकू दिसत नाही तेव्हा विचारतात, साहेब, आपण इथली कुंकवाची डबी पाहिलीत का? तेव्हा बाबासाहेब म्हणतात, रामू, आता तू एवढे दागिने घातलेस ना, मग तुला बरं काय करायचं या कुंकवाचं? रमाई बाबासाहेबांचे शब्द ओळखतात आणि सर्व दागिने काढून टाकतात आणि बाबासाहेबांना म्हणतात, काय म्हणतात?